फ्रेंड्स, मी बनवणार आहे आज दहीवडे. त्यासाठी घेतलेली आहे मी एक वाटी डाळ आणि पाणी. तर चला मग आपण ही डाळ 5 ते 6 तास आपल्याला पाण्यात भिजवायची आहे. चला तर आपली डाळ छान भिजलेली आहे, ती मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. पहा किती छान स्पंज आलेला आहे. गोड चटणी त्यासाठी मी चिंच आणि खजूर भिजत घातलेली आहे आणि गुळ आणि काळं मीठ आणि हिरवी चटणी बनवायची. त्यासाठी घेतलेली आहे कोथिंबीर, 2-3 लसणाच्या कळ्या, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि मीठ. तर चला बघूया आपण गोड चटणी. मी कढई ठेवलेली आहे. आपल्याला बनवायची आहे खजूर आणि चिंचेची चटणी. हे आपण छान शिजून घेऊ. त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ आणि थोडं काळं मीठ. हिरवी चटणीसुद्धा अशाच प्रकारे बनवून घेऊ. त्यासाठी घेतलेली आहे मी कोथिंबीर, शेंगदाणे, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची. ॲड करायचं आहे आपल्याला पुदिना. बघा तर आपली आंबट गोड चिंचेची चटणी तयार आहे. चला तर ही चटणी आपण चाळणीमधून छान बारीक काढून घेऊया. आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ पेस्ट होते, थोडी हिरवी मिरची टाकली की. चला आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे छान. पूर्ण हलकं होईपर्यंत आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. आपल्याला एक साईडच फेटायचं आहे. कढई ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ. तेल माझं आधीच शिल्लक होतं, तेच मी टाकले. थोडा हिंग टाकून घेऊ. छोटे छोटे आपल्याला या दहीवडे टाकून घ्यायचे. आपल्याला कमी याच्यावरच ते शिजून घ्यायचे. दुसरी साईड आपल्याला छान परतून घ्यायची आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला ते शिजवायचे. बघू शकता आपले दहीवडे छान गोल्डन क्रिस्पी तळून झालेले आहे. आता याला आपण छान काढून घेऊया. यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आणि हिंग घालायचं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला हे दहीवडे टाकून घ्यायचे आहे 5 मिनिट. याने पूर्ण तेल आपलं निघून जाते. आता दहीवड्यासाठी आपल्याला पाहिजे गोड दही. त्यासाठी आपण यात स्लाइमी, त्यात आपण साखर टाकून 3 चम्मच साखर टाकलेली आहे. पाण्यामधून हे सर्व दहीवडे काढून घेतलेले आहे. या
यावर आपण छान दही टाकू. चिंचे खजूरची चटणी लाल तिखट जिरे पावडर चाट मसाला बघू शकता आपले दही वडे रेडी झालेले आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.